यावर्षी मान्सून निर्धारित वेळेच्या 3 दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे. तरीही उष्णतेने होरपळलेल्या विदर्भात पावसाळ्याची पहिली सर 10 जून नंतरच येण्याची शक्यता असल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर साधारणपणे 10 ते 15 दिवसात मान्सून विदर्भात दाखल होतो. त्यासाठी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होणे गरजेचे आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतरच विदर्भात पावसाचे आगमन होते. मात्र सध्या तशी कोणतीही स्थिती तयार झाली नसल्याने पुढील 5 दिवस पावसाची शक्यता नसल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिली आहे. शिवाय पुढील 3 दिवस नवतपाच्या गर्मीपासूनही दिलासा मिळण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. संपूर्ण विदर्भ सध्या नवतपाच्या उष्णतेमुळे होरपळून निघाला आहे. त्यामुळे प्रत्येकाचे डोळे मान्सूनच्या आगमनाकडे लागले असताना 3 दिवस आधीच मान्सूनचे केरळ दणक्यात आगमन झाल्यानंतर यावर्षी विदर्भातही लवकर पावसाचे आगमन होईल अशी आशा होती. मात्र सध्या तशी शक्यता नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदिक चव्हाण यांची रिपोर्ट. 29 मई को मानसून जो है केरल में डिक्लेयर किया गया है और वो अपने सामान्य तिथि 1 जून से 3 दिन पहले केरल पहुंच गया है. केरल में मानसून का प्रवेश जो है हम भारत में मानसून का प्रवेश मानते हैं. हालांकि अंडमान निकोबार में 16 मई को पहुंच चुका है, लेकिन अंडमान निकोबार चूंकि काफ़ी दूर है हमारे लैंड एरिया से तो उसका उतना महत्व नहीं है जितना कि केरल में मानसून के प्रवेश का है. केरल की जो सामान्य तिथि है 1 जून है और विदर्भ के जो सामान्य तिथि है 10 से 15 जून के बीच में है. तो नॉर्मल देखा जाए तो 10 से 15 दिन उसके बाद लगते हैं, लेकिन ये कोई फिक्स नहीं है. मानसून कभी बहुत तेज़ी से भी बढ़ता है और जल्दी पहुंच जाता है, कभी अटक जाता है तो लेट भी होता है. और दूसरी बात ये है कि केरल में जो मानसून की जो बारिश होती है वो अरबियन सी ब्रांच से होती है. मानसून के जो 2 ब्रांच है, एक बंगाल की खाड़ी ब्रांच और एक अरबियन सी ब्रांच.